संगमनेर तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा साठा झाला आहे. गाळाचा साठवण क्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेता 5 वर्षांपेक्षा जुन्या धरणांमधील गाळ काढण्याची मोहीम प्राधान्याने राबवली जात आहे. राज्य सरकारने धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे, तसेच शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. या योजनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळणार असून त्यांना तो स्वखर्चाने शेतामध्ये वाहून न्यावा लागणार आहे. गाळासाठी आकारण्यात येणारे स्वामित्व शुल्क आणि अर्जासाठी शुल्क माफ करण्यात आले आहे. गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व इंधनवरील खर्च शासनाकडून तसेच CSR माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येईल. धरणामध्ये साचलेला गाळ स्वखर्चाने वाहून येण्यासाठी धरणालगतच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या या योजनेत अधिकाधिक लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे व संगमनेर तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वीच्या कालखंडामध्ये राज्य सरकार योजना जाहीर करायचं आणि लोकांना त्याच्यामध्ये सहभाग द्यावा लागायचा, परंतु आता आपल्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी राज्य सरकारचा सहभाग हा राहणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये दुहेरी फायदा होणार आहे की या पाझर तलावातला जो गाळ साचून त्याची पाण्याची किंवा साठवण्याची क्षमता जी कमी झालेली आहे ती साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, त्याचबरोबर या गाळाचा उपयोग पडीक जमीन असेल, पोत खराब झालेली जमीन असेल, हलकी जमीन असेल, त्या जमिनीमध्ये जर गाळ टाकला तर उत्पादन दुपटीने वाढणार आहे असा याचा दुहेरी फायदा होणार आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवार अभियान योजनेला जोडूनच ही नवीन योजना होऊ घातलेली. निश्चितच आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत. पावसाळा किंवा पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जास्तीत जास्त गाळ आपल्या शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या योजनेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. 6 मे 2017 रोजी शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आणली आहे. या जलयुक्त शिवार अभियानाला जोडूनच ही योजना आहे. तर यामध्ये जी काही आपली गाळाने भरलेली धरणं आहेत, जी 0 ते 100 हेक्टरपर्यंत सिंचित क्षेत्र असलेले मोठे पाझर तलाव, गाव तलाव किंवा 100 ते 800 हेक्टरपर्यंतचे जे पाझर तलाव, गाव तलाव किंवा साठा बंधारे आहेत, तर अशा बंधाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ येऊन त्याची क्षमता कमी झाली आहे आणि ती क्षमता वाढवायची असेल तर या अशा धरणांमधला गाळ हा शेतकऱ्यांनी नेला पाहिजे, शेतात टाकला पाहिजे. शेतकऱ्यांनी डोंगरापर्यंत शेती करत असल्यामुळं ती निकस आणि उथळ जमिनीवर शेती करतो आणि त्यामुळं आपली उत्पादकताही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. जर हा गाळ शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये वापरला तर तो सुपीक गाळ चांगल्या पद्धतीनं त्या आपल्या शेतामध्ये पसरवून आणि त्यामध्ये जर पिकं घेतले तर त्या सुपीक जमीन. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.